महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। नमस्कार, मी पूजा गर्जा, महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत। सुरुवात करूया आजच्या ठळक घडामोडींनी। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली येथे ऑड इव्हन फॉर्म्युला चालू केला आहे। या फॉर्म्युलाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील पाठिंबा दिला असून हा फॉर्म्युला संपूर्ण भारतात लागू झाला पाहिजे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सम आणि विषम संख्येनुसार एक ऑड इव्हन फॉर्म्युला दिल्लीमध्ये चालू केला असून या फॉर्म्युल्यामुळे विजेची बचत होणार असून हा फॉर्म्युला भारतासह संपूर्ण जगात लागू झाला पाहिजे अशी प्रतिक्रिया व्यक्त करून अण्णा हजारे यांनी याबाबत अधिक माहिती दिली। दरम्यान दिल्ली येथे चालू झालेला हा फॉर्म्युला खरंच राज्य सरकार राज्यात लागू करणार का याबाबत सर्व राज्यातील जनतेला उत्सुकता लागली असून दिल्ली येथे चालू असलेल्या या फॉर्म्युलेचा कौतुक होत आहे। काय है दिल्ली में सम विषम गाड़िया ये जो स्कीम अपनाया है ये जरूरी है, आवश्यक है, लेकिन उतनी सोच कर पूरा नहीं होगा कि सम विषम गाड़ी की जो योजना है कि कम से कम पेट्रोल डीजल कम कैसे जलाए, ये एक ठीक है, अच्छा है, ये होना है, लेकिन जैसे गाड़ियों के लिए पेट्रोल डीजल जो जल रहा है उससे ज्यादा हम कोयला हर जगह पर जला रहे हैं। अहमदनगरहून उमेर सय्यद, गरजा, महाराष्ट्र न्यूज। अहमदनगर जिल्ह्यातील शनि शिंगणापूर येथे भूमाता संघटनेच्या वतीने येत्या 26 जानेवारी रोजी शनिदेवाच्या चौथऱ्यावर चढून शनिदेवाचं दर्शन घेणार असल्याची प्रतिक्रिया देत कोणी रोखू शकाल तर रोखून दाखवा असा धमकी वजा इशाराच तृप्ती देसाई यांनी दिलाय। अहमदनगर जिल्ह्यातील शनि शिंगणापूर येथे येत्या 26 जानेवारी रोजी पुणे येथील भूमाता संघटनेच्या वतीने 1000 महिलेसह शनिदेवाचं दर्शन घेण्यासाठी शनिदेवाच्या चौथऱ्यावर चढणार असून कोणी रोखू शकाल तर रोखून दाखवा अशी धमकी वजा इशाराच भूमाता संघटनेचे अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी दिलाय। दरम्यान आम्हाला राज्यातील काही हिंदुत्ववादी संघटनाला विरोध करत आहे मात्र ते फक्त स्वतःच्या प्रसिद्धीसाठी करत असल्याची प्रतिक्रिया देत भूमाता संघटनेच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। दरम्यान येत्या 26 जानेवारी रोजी 1000 महिलांसह तृप्ती देसाई शनिदेवाचं दर्शन घेण्यासाठी शनिदेवाच्या चौथऱ्यावर चढणार असून याला आम्हाला महाराष्ट्रातून देखील महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं देखील त्या म्हणाल्या। मात्र 26 जानेवारी रोजी या संघटनेच्या महिला खरोखरच चौथऱ्यावर चढणार का हाच प्रश्न उपस्थित झाला असून या आंदोलनाबाबत जिल्ह्यासह राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होईल का याबाबत देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। 20 जनवरी को जो हमारा शनि प्लेटफॉर्म के यहाँ पे हमारी भूमाता ब्रिगेड की 400 महिलाएं आके शनि भगवान के दर्शन लेने वाली है और 400 महिलाओं का हमने ऐलान किया था, लेकिन महाराष्ट्र से इतना बड़ा रिस्पांस मिल रहा है कि हर डिस्ट्रिक्ट से महिलाएं आने के लिए तैयार है। तो अभी तक हमारे भूमाता ब्रिगेड के यहाँ 1000 महिलाओं ने नोन किए कि हम आने वाले हैं, आगे और भी महिलाएं इससे जुड़ेंगी, तो महिलाओं को जो हक और अधिकार जो खुद का है वो खुद लेने के लिए सब, ये नई क्रांति की शुरुआत है और ये नए क्रांति की शुरुआत के लिए सभी महिलाएं इकट्ठा होगी और ये भूमाता ब्रिगेड के साथ आएगी। हमें बहुत संगठन ने जो है वो सपोर्ट भी किया हुआ है, 60 या 70 संगठन जो है 70 संगठनाएं हैं उनके हमारे पास जो सपोर्ट के लेटर्स हमारे यहाँ पे आए हैं, बहुत पार्टियों ने भी हमें सपोर्ट किया है। तो ये जो शक्ति है ये नारी शक्ति का विजय है और ये ऐतिहासिक क्षण है जो 26 जनवरी को होगा और हम वहाँ पे जाके शनि महाराज के शनि प्लेटफॉर्म पे जाके हमारे सब महिलाएं दर्शन लेंगे और पूजा करेगी।
हमारा जो भू माता ब्रिगेड का लक्ष्य है वो दर्शन लेना शनि महाराज जी का इतना ही है। इसमें दर्शन महिलाओं का प्रवेश और हिंदुत्व का कुछ भी संबंध नहीं है, कुछ लेना देना नहीं है। कोई पब्लिसिटी के लिए अगर कुछ करता है तो हमें कुछ लेना देना नहीं है, उन्होंने जाके पब्लिसिटी करे। लेकिन हमारा निश्चय दृढ़ है, महिलाओं को उनका अधिकार मिलवाना और उनको हक मिलवा के देना, यह हमारा कर्तव्य हम मानते हैं। हम वहाँ पे जाएंगे और महिलाओं के साथ प्रवेश करेंगे। अहमदनगरहून उमेर सय्यद, गर्जा, महाराष्ट्र न्यूज। जुन्या भांडणाच्या कारणातून दगडाने ठेचून एका युवकाचा खून केल्याची घटना गंगाखेड येथील वाघमारे गल्लीत घडली असे। गंगाखेड येथील वाघमारे गल्लीत भाड्याने राहणारा रमेश नागोराव बनसोडे हा गंगाखेड येथे राहत होता। 17 जानेवारी सकाळी 9:30 मयत रमेशची आई पद्मिनीबाई घरी आल्या असता त्यांना अंगणात मुलगा रमेश बनसोडेचे मृत अवस्थेत आढळून आला होता। मयतच्या तोंडावर, डोक्यावर, हातावर, पायावर दगडाने मारल्यासारख्या जखमा होत्या। तसेच अंगणातील भिंतीचे दगड अंगावर पडल्याचे दिसत होते। या घटनेची माहिती मिळताच उपविभाग पोलीस अधिकारी शिरगावकर, पोलीस निरीक्षक चोरे, सपोनी रेजितवाड आदींनी घटनास्थळी भेट दिली। त्यानंतर परभणी येथून श्वान पथकाला पाचारण केले, मात्र घटनास्थळी सर्वत्र रक्त पडलेले असल्यामुळे श्वान जागेवरच घुटमळत होते। या घटनेची फिर्याद मैताच्या आईने दिली आणि फिर्यादीत जुन्या भांडणाच्या कारणामुळे दीपक वाघमारे, संभाजी वाघमारे, बंटी वाघमारे यांनी मुलाचा दगडाने मारून खून केल्याची फिर्याद गंगाखेड पोलिसात दिली आहे। परभणीहून रवींद्र देशमुख, गर्जा, महाराष्ट्र न्यूज। बातमी आहे उल्हासनगर मधली। उल्हासनगर मध्ये एका तरुणाच्या हातून मोबाईल चोरी करून चोराने पळ काढलाय। उल्हासनगर शहरातील गोल मैदान परिसरात असलेल्या मॉम आईस्क्रीम पार्लर मध्ये दोन तरुण आईस्क्रीम विकत घेण्यासाठी आले होते। त्या दोघांपैकी एक युवक मोबाईलवर बोलत होता। या दोघांच्या मागे एक चोर त्याच्यावर लक्ष ठेवून होता। त्याला संधी मिळताच त्या चोरट्याने त्या तरुणाचा महागडा मोबाईल चोरून पळ काढला। हा सर्व प्रकार दुकानात लावण्यात आलेल्या CCTV मध्ये कैद झाला आहे। या मोबाईल चोराच्या मागे लोक धावली, मात्र तो मोबाईल चोर चोरी केल्यानंतर दुकानाबाहेर उभ्या असलेल्या त्याच्या साथीदाराच्या दुचाकीवर बसून पळ काढलाय। बुलेटिन मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा गर्जा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्या सोबत। महाराष्ट्र न्यूज, सदैव।